कंबर दुखी, मान दुखी आणि मणक्याच्या विकारांसाठी मोफत सल्ला व मार्गदर्शन। आपला एक्सरे किंवा MRI रिपोर्ट व्हॉट्सअप करा। 25 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर सटाले यांची हर्बल औषधे व लेप, घरपोच औषध सेवा उपलब्ध। संपर्क 99 22 38 84 44। ग्रामीण भागामध्ये मोबाईलला रेंज एकदमच कमी, त्यामुळं 100% मुलं ऑनलाईनला अटॅच होत नाही। आम्हाला या गोष्टी ज्या समजत नाही त्या नक्की समजतात, त्यामुळं सध्या ई लर्निंग हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे असं मला वाटतं। मला शाळेतलं शिक्षण जास्त आवडतं। शाळेमध्ये जे मुलांना शिक्षण मिळतं ते ऑनलाईन शिक्षणातून मिळत नाही। फक्त परिस्थितीवर मात करणं हा एक उद्देश समोर ठेवून आपण ऑनलाईन शिक्षण देतोय। नमस्कार, मी सुजाता पवार पुन्हा एकदा घेऊन आली आहे लाईव्ह मराठी पब्लिक डिमांड। जसं की आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळे आता सगळीकडे ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे, पण या ऑनलाईन शिकवण्यामुळे मुलांना त्याचा खरंच फायदा होतो आहे का, मुलांना त्यातलं शिकवलेलं काही कळतं आहे का, आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांचं नेमकं या ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल काय मत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल तुमचं काय मत आहे? आज शाळेमध्ये शिक्षक अतिशय उत्तम पद्धतीनं शिकवतात, मुलांच्या शंकाचे निरसन करतात, मुलं शिक्षकांना शंका विचारू शकतात, आपला पूर्ण एखादा भाग समजत नसेल तर त्याचं उत्तर शोधू शकतात। पण ऑनलाईनमध्ये फक्त शिक्षक हे मुलांना अभ्यास देऊ शकतात पण मुलांच्या शंकेचे निरसन होईल असं सांगता येत नाही। मला सांगा, तुमच्या मुलाला ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शिकवलेलं समजतं का? नाही, त्याला सगळंच नाही समजत, कारण तो फक्त दिलेला अभ्यास पूर्ण करतो पण त्यातल्या असणाऱ्या चुका या त्याला कळतच नाही आहेत। मला नाव सांग तुझं। माझं नाव आहे कुणाल कुमार पुजार। तुला जे ऑनलाईन मॅडम शिकवतात ते तुला समजतं का? नाही, कारण की त्याच्यात आम्हाला ज्या चुका झालेल्या आहेत त्या कळत नाहीत आणि टीचर नुसतं आम्हाला पाठवतात अभ्यास आणि आम्ही त्यांना लिहून परत पाठवतो। मग तुला ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि शाळा जे तू आधी जायचास त्यातलं तुला जास्त कुठलं चांगलं वाटतं? मला शाळेतलं शिक्षण जास्त आवडतं। नमस्कार, मी शब्दा संजय समजलते। मला सांगतो आत्ता कोणत्या वर्षात आहे आणि तू काय शिकते आहेस? मी आता थर्ड इयरला आहे, मी आता इंजिनिअरिंग शिकते आहे। इंजिनिअरिंगसारखा प्रोफेशनल कोर्स आणि आता ते ऑनलाईन तू जर शिकते आहेस तर त्यातलं तुला कितपत कळत आहे? नक्कीच, सध्याची COVID-19 स्थिती पाहता ई लर्निंग हे खरंच महत्त्वाचं माध्यम ठरलं आहे आपल्या सगळ्यांसाठीच आणि आमच्यासाठी सुद्धा। मात्र काहीतरी येणारे प्रॉब्लेम्स हे ई लर्निंग शिकताना, म्हणजे जसं की कनेक्शन जाणं, थोडा नॉईज उपलब्ध होणं, ह्या सगळ्या प्रॉब्लेमला आम्हालाही सामोरं जावं लागतं आहे। मात्र काही सिच्युएशन्समध्ये आम्हाला या गोष्टी ज्या समजत नाहीत त्या नक्की समजतात, त्यामुळं सध्या ई लर्निंग हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे असं मला वाटतं। तर आत्ता आपल्यासोबत एक शिक्षिका आहेत, ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधवी जोंग सौंदलगे। मॅडम, आत्ता जे ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्याच्या काळात जर बघितलं तर ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा भाग जरी खरा असला तरी एक शिक्षिका या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छिते, वर्गाध्यापन करताना आपण शिकवलेला भाग जो एक प्रकारचा आपल्याला समाधान देतो तो हे गुगल मीटवर केलेलं अध्यापन मला समाधान दिलेलं नाही आजतागायत। कारण वर्गाध्यापनामध्ये टीचिंग झाल्यानंतर किंवा एखादा पाठ शिकवल्यानंतर किंवा पाठ शिकवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच टिपता येतात आपल्याला, विद्यार्थ्यांना कितपत समजलं किंवा हा पाठ शिकल्यानंतर त्यांना कोणता आनंद झाला किंवा काय आणखी वेगळं वाटलं, काय कशाची जाणीव झाली, त्या पाठातून कोणतं मूल्य रुजलं गेलं, याची जाणीव सगळी या वर्गाध्यापनातून होते। पण आत्ताच्या या ऑनलाईन एज्युकेशनमधून ही जाणीव मला तर अजिबात होताना दिसत नाही। फक्त परिस्थितीवर मात करणं हा एक उद्देश समोर ठेवून आपण ऑनलाईन शिक्षण देतो आहे, पण जर काळाशी आपल्याला कुठंतरी एकरूप व्हायचं असेल तर ऑनलाईन शिक्षण पाहिजे, मला पण मान्य आहे ते। माझं नाव विवेक चंद्रकांत जितुरी। तू आत्ता कितवीत आहेस? मी नवीला जाणार। नवीला जाणार, ओके। मग तू आत्ता ऑनलाईन तुझे क्लासेस सुरू असणार आहे, हां, मग त्याबद्दल तुझं काय मत आहे? ऑनलाईन क्लासेस म्हणजे आता ऑनलाईन क्लासेस घेतात खरं, आपण क्वेश्चन विचारू शकत नाही टीचरांना, ते प्रॉब्लेम आहे।
आणि एकदा हे नेट प्रॉब्लेम असल्यावर हे जात नाही, आवाज जात नाही, टीचरांना ऐकू येत नाही, टीचरांचा आवाज आपल्याकडे येत नाही, असं प्रॉब्लेम होतो. मग तुला शिकवलेलं ऑनलाईन समजतं का? हां, कळते थोडं थोडं, खरं जरा थोडं थोडं हे होते. मग आता जेव्हा पुढे परीक्षा येतील पुन्हा, जेव्हा शाळा सुरू होतील आणि परीक्षांच्या वेळेला तुला हे शिकवल्याचा तुला फायदा होईल की नाही? होईल, जरासा होईल, खरं जास्त फायदा होणार नाही, कारण की आपण टीचरांना जसं विचारते तसं पूर्ण लाईव्ह होणार नाही, ते लाईव्ह शिकलेलं चांगलं असते. ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल शिक्षकांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेऊया. नमस्कार सर, आपलं नाव? मी रघुनाथ सुबराव जाधव, सांगली शिक्षण संस्थेमध्ये मी सेवेत आहे. सर, आता जी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे त्याबद्दल तुमचं एक शिक्षक म्हणून काय मत आहे? एक प्रश्न मुख्य येतो, तर ग्रामीण भागामध्ये मोबाईलला रेंज एकदमच कमी, त्यामुळं 100% मुलं ऑनलाईनला अटॅच होत नाहीत. गुगल मीट असेल किंवा कोणत्याही माध्यमातून जर मुलांच्याकडे जायचं असेल तर ते शक्य होत नाही, आणि निम्म्याच मुलांना याचा फायदा होताना आज तरी आम्हाला दिसतो. सर मला सांगा, आत्ता जी ही जी पिढी आता ऑनलाईन शिक्षण पद्धती घेते आहे त्यांच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऑनलाईन शिक्षण पद्धती जर घ्यायचं असेल तर 100% मुलं एकतरी त्याच्यात ॲड होत नाहीत, सगळ्या संकल्पना 100% क्लिअर होत नाहीत. जर क्लिअर व्हायच्या असेल तर फेस टू फेस टीचिंगच असणं आवश्यक आहे. आता कोरोनामुळं ठीक आहे, आपण ऑनलाईन मुलांना देतो, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मुलांना ठेवण्यासाठी हे ऑनलाईन शिक्षण उपयोगी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मग जर जी क्लासरूम पद्धत आहे म्हणजे वर्गात जे तुम्ही शिकवता मुलांना, ते तुम्हाला जास्त चांगलं वाटतं की हे ऑनलाईन तुम्हाला जास्त चांगलं वाटतंय? ॲक्च्युली वर्गात शिकवणं हेच जास्त महत्त्वाचं आहे, ऑनलाईन फक्त त्या मुलाचं थोडंसं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आहे. ऑनलाईन शिक्षण मुलांचं, पण तारेवरची कसरत मात्र पालकांची. जाणून घेऊयात नेमकं पालकांना काय वाटतंय. नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार, संदीप देशमुख. मला सांगा, तुमचं पाल्य कितवीत आहे आत्ता? आता पहिलीला आणि तिसरीला. मग आता त्यांचं ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत का? आहेत की. ऑनलाईन क्लासबद्दल तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? ऑनलाईन काय मला जास्त म्हणजे ते लक्ष नाही ना त्यांच्याकडे, जायचंच नाही त्यांचं लक्ष. त्यांना ऑनलाईन शिकवलेलं आत्ता समजतं आहे का? नाही नाही, काय समजत नाही. हे जे शाळेमध्ये शिकवलं जात आहे ते तुम्हाला जास्त चांगलं वाटतं आहे की ऑनलाईन मोबाईलवरती मुलं शिकत आहेत ते तुम्हाला चांगलं वाटतं आहे? शाळेत जे शिक्षण मिळतंय ते चांगलं वाटतं. एकीकडे ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि दुसरीकडे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. पारंपरिक शिक्षण पद्धती आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती यातला फरक आणि याबद्दलची मते आज आपण लाईव्ह रेडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सुजाता पोवार, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.